Oh,
I'm
I'm
Thank you.
Allah
श्रीमंत
सदाशिवगुरुवर्णे कारणामिसुनं देशाचरणसंधातं दिवामुक्तारहंती प्रणयस्वामीख्यातं कामदानमनंदं सदाशिवगुरुवर्णे भवभद्रवोते राजाधिराजगणराजधीरं राजीवनेतरमरघुवंशनाथं आनंदरूपं प्रणवकरणं सदामचंद्रसंगतिमोदिरमनंदं भगवान बुद्ध रावणा चंद्र भजो महाविष्णु मुक्त साम्राज्य दीक्षितार विभागों ने आपूर्ति कुपतों ने आपूर्ति काला थर कोई भारत वैकुंठित ऐसे नहीं वैकुंठित ऐसे नहीं करोड़ों गाई नारायण वैकुंठित आयुष्य नहीं अभिरुचि वचन देणारा किंवा वचन देणारा अशा प्रकारचा संदेहात्मक अभंग नसून वचनात्मक अभंगाची निर्मिती या अभंगामध्ये दिलेले शब्द शब्दाचे शब्द आणि वचन याचा समन्वय साधून दिलेला हा अभंग आहे. तुम्हाला महाराज सुंदरित्या सुरुवातीपासून शब्दांची कण देखील निर्माण केलेला हा अभंग गाण्याच्या प्रकरणातला आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात उपद्रवी येणे म्हणजे ह्या जगातली ही पहिली गोष्ट आहे. सगळे उपद्रवी येण्याचा प्रसंग या मृत्यू लोकांमध्ये असल्यामुळे या शब्दाची व्याख्या या ठिकाणी द्यावी लागली. बरं, उपद्रवी याचा अर्थ या मृत्यू लोकांमध्ये जन्माला यावं लागतं, उपजावं लागतं, तरच या ठिकाणी निर्मिती होती अन्यथा नाही. या जगामध्ये कुणी म्हणून अचानक येणं नाही आणि अचानक जाणं नाही या मृत्यू लोकांचा हा संदर्भ आहे. आणि म्हणून संतांनी याच्यामध्ये माझ्या माई बापाने याच्यामध्ये उपजोडी पुन्हा जन्म घेऊन चालू येऊ असा संदर्भ निर्माण केला आहे. उपजोडी या पुरते येऊ पण युक्त ठीक आहे म्हणजे तुम्ही येणं असं क्रिया पण कसा करता हो त्याचं कारण त्याने लगे सांगून पाठवत त्या कारणाचा महत्वपूर्ण विचार त्याला करणार आहे. काला कळतरा सांगितलं कसं करतं तर फक्त काला कार्य करता आल्याचं प्रसंग विभक्ती दोष आणि विभक्तीला याचा विचार केला आपण तर दोन प्रकार काला म्हणजे सामान्य विचारांतून लौकिक विचारांतून दही आणि भात याचं मिश्रण असणे म्हणजे काला दही आणि भात पण त्या दही आणि भाताला नक्की शब्द आहे त्याला काला हा शब्द आहे. ते म्हणाले एवढ्या सोळांत तुम्ही या ठिकाणी येणार आणि या काला खाण्याकरता एवढं कमावतील स्वरूपाचं या काल्याचं कारण तर या कालामध्ये जे आलं जे अनौलिक असणारे शास्त्र आहे अनौलिक असणाऱ्या देवाने दिलेले त्याच्यातलं कृपाशास्त्र आहे त्या अनौलिक प्रेम आणि भक्तीचं अजिबातात्मक प्रेम आहे. हा म्हणजे सर्वसामान्याची मला परिणाम आहे आणि ती घेण्याकरता आम्ही या मृत्यू लोकांमध्ये येऊ अशा प्रकारचं अभिवचन आणि येण्याकरता सत्य दिले अभिवचन आहे. ते म्हणजे येणार तुम्ही आमच्या घरी येणार तुमच्या घरी काय राहता तर साहेब बघा आमची वैकुंठित आयुष्य नाही वैकुंठामध्ये तुम्ही असणार काय काही नाही वैकुंठामध्ये असणार नाही प्रकार नाही काय सुचत गुरु चिंपवणार वैकुंठित आयुष्य
विषय नाही कवन काय महाराज कवन कवन म्हणजे प्रेम सुखदेवी प्रेम सुखदेवी आणि प्रेमाही नाही प्रेम घ्यावं प्रेम घ्यावं ही जी क्रिया ऋतुलोकामध्ये आहे ते सगळ्या वस्तुस्थितीवरून तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की आपल्याला किती भूत आहे आणि त्याला किती भेट होती त्या गोष्टीची आणि त्या भूतेचं परिक्रम आपण परिक्रमा या 7-8 दिवसामध्ये ही परिक्रमा बघितली उत्तुंग दर्यासारखा हा सबंध सभामंडळ लोकांना बसायला जाणारा इतर काम तर वर्ग सुद्धा गर्जेवर येऊन करत बसले हे एवढी भूकरणे म्हणतात जागा
संध्यात्मक कीर्तनाच्या भावात आपण तात्पर्य करून घेऊ. या कार्यक्रमाच्या पाया संपूर्ण तालुक्यांचे दिलेलं जे काही सहकार्य आहे, या तालुक्यांचे दिलेलं जे भरभरून प्रेम आणि त्या प्रेमाचं पती शब्दांकडून वर्णन करण्याचा संकट सुद्धा बरोबर आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या तालुक्याचे सर्व संत संस्था समिती, सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळ, सर्व तालुक्याचे तमाम भाविकांचे आभारी आहे. आज हे बघा, मुळशी तालुक्यातनं सुद्धा लोक आले, पुणे जिल्ह्यातनं लोक आलेत. आज शेवटचा दिवस ही सुद्धा पुणे जिल्ह्यातनं आज लोकांची उपस्थिती आहे. खालापूर, कर्जत, पनवेल पारंतीन झाली तर तिला काय शोधायची? बाळही संरक्षित आणि आई संरक्षित. आता मी काय आताचा प्रसंग नाही, किंबा उन्हात ती आडवी आली. कळता कळता धोतर सुटले, रंगचंद फाटले, भुंग राजे, हे सगळं झालं. आणि पळा अमले जाऊ द्या, बामळ ठार मारू नका. त्याच्या पुढे पुढे आता आली पुतळा, आली विष भरवली पुतळा, आपल्या सणामध्ये विष भरलं आणि आली. आल्यानंतर म्हणाले, काय म्हणले काय सुंदर आहे राजस सुकुमार, राजस सुकुमार मदनाचा कृष्णा.
आणि मग त्याच्याकडे बघितलं मुक्त केली कोणाला वही अशी दिलेली शेतची आणि शेवकाच्या ढुंगान मिले क्रिया म्हणा आणि म्हणून जाऊ द्या तिकडे जाऊ द्या पण आगो बघ रिटा मारीला बाहेर पडी आणि आवडी दडलेला विषय संपला कारण नव्हतं पण कालच प्रसन्न झाला म्हणून वर्णन केलं त्याचं कारण का कालाच्या कीर्तनामध्ये प्रमाण आहे चरित्र आणि मग तो रांगत तिला नाही ना तर चोरून चोरून खाला म्हणजे कमी आहे कारण आता लोणी नावाची वस्तू राहिली नाही त्याच्यामुळे या पोराला लोणी चोरण्याचा प्रसंग माहीत नाही तो विषय माहीत जी लोणी खाल्लंय ती लवकर काय करायची
ती जागा लवकर सोडायची. त्यांनी काय खाल्लंय? लोंढी खाल्लंय. आणि आपण काय खाल्लंय? बटर, पाव आणि खारी. दुसरं काय खाल्लंय? आलं का लक्षात? आणि ज्यांनी लोंढी खाल्लं ती इतकं काय लवकर जागा सोडायची? ती सगळी खाली बसली पण काय हे बोलले. अरे यशोदा घुसरण करता 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 लोणी गेली, आई गेली पाणी आणायला. आता रांजणामध्ये शिरला, लोणी खाल्लं आणि एवढ्यात आईला, आई आता मारी म्हणून त्या ताकामध्येच मुडी मारलेले खाली तलावा जाऊन बसला. कृष्णा गेला कुठे? कृष्णा की कृष्णा, हे कृष्णा. कृष्णाचा पत्ताच नाही. कुठे गेला माझा कृष्णा? शेजारीला बोलवलं, शेजारी आली. ते म्हणजे तुझा कृष्णा कुठे गेला नाही? भेटेल काय, तू काळजी करू नको. लोणीचं कारण घे, पण लोणी काढायला घेतलं, ऊन गरम पाणी काढलं तर लोण्याचा कण नाही त्याच्यामध्ये. लोणी कसं आलं, एवढं काम केलं? ती शेजारी म्हणते, काळजी आज गेल लोण्याचा गोळा खाली गेला. लोणी तिथं बोलतं का? लोणी एवढं खातं. तिने हात घातला तर त्या यशोदिनी त्या येडीचा ऐकून हात घातला तर एवढा मोठा लोण्याचा गोळा खाली चालला. पण त्या लोण्याला केस फुटले होते. केस फुटलेले लोणी वर काढायला गेली, बघते तर एवढा मोठा हा लोण्याचा गोळा. ते म्हणले, लबाडा काय काय करत नाही करशील? कंटाळ म्हणले. अरे मग काय करावा? कृष्णाला म्हणले, ते म्हणले हा ऐकायचं नाही. नंदाच्या दारामध्ये जेवढ्या जेवढ्या गवळणी येतील त्यांची खोडी काढणं हे त्यांचं काम. तुम्ही बाबांच्या मागे गोडन पकारो माझे आमचे प्रशांत महाराज दळवे ही पण आता सुंदर करून पुढे नागावर तयार होते. हा एक एकमेकाचा प्रसंग जाऊ. सांगायचा मुद्दा असा आहे की ते सगळे नमस करून झाले, सायस करून झाले. यशोदा सुद्धा कंटाळले, म्हणजे करावं काय? गणपतीला नमस केला म्हणजे देवा सवा मनाचे लाडू. ते म्हणले ठीक आहे, बरी संधी आहे, महिनाभर कटकटच संधी नाही, महिनाभर काही नाही. आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये नवस देण्याकरता यशोदा मातेने सुरुवात केली. एवढे सवा मनाचे लाडू बनवले आणि आणले, पाणी फिरवायला आतमध्ये गेली, आणायला हा लाडू करून बसत सगळे लाडू खाऊन. अनंत ब्रह्माने उरली हरि Oh, my God.
गावातला एक प्रसंग सांगून आपल्या उत्तर कोरियेकडे चालू करू. किंबहुना ते म्हणले ज्या ज्या गौडाने पाण्याला येत होत्या त्यांच्या गोड्या गौडा खेळले, विठी दांडू खेळले, चेंडू खेळले, लगोरे खेळले, कुठे गली जिथे माणसा पाणी भरायचे. पण आल्यानंतर त्या गौडाणीच्या किती खोड्या काढल्या त्यांचा पत्ता नाही. त्याच्या पुढे झाला कोणी लेखी कोणी सुना कोणी असली स्वतंत्र. या सगळ्या आता प्रत्येकाची क्रिया सांगत नाही, आपल्या घड्याळ पुढे चालला. या क्रियेमध्ये काही माताऱ्याकडे आमच्या सुनेला लयचा असतो म्हणले काय सगळ्यांच्या माताऱ्याला आमच्या माताऱ्या जा. ते म्हणले ही म्हातारी गावातले लई बरोबर करते. ते म्हणले हिचा घर नंबर घ्या. घर नंबर घेतला. भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या दिवशी तिच्या घरी गेले. गेल्यानंतर त्या सून झोपली होती, माताऱ्या झोपली होती, दही खाल्लं, ताक उलटून दिलं, दूध प्याला, हे सगळं काही झालं आणि दही घेतलं तिच्या तोंडाला लावलं आणि दारात जाऊन लागला. सासू उठली, बघितलं सुनेच्या तोंडाला ज्या हाती दही आहे बडक्यामध्ये दही शिल्लक राहिलं नाही, त्या सुनेला मारली. आता पूर्वीच्या सासू सुनेला मारायच्या असं म्हणतात आणि आताच्या सुना सासूची पूजा करतात असं फक्त शास्त्र आहे. त्याच्यात काय फरक नाही, एवढा फक्त फरक झाला. आणि मग त्या बिचाऱ्यांनी मार खाल्ला. किती मार खाल्ला का? तर तू नाही खाल्लं. म्हणलं नाही मी सासूबाई नाही आत्याबाई मी खाल्लं नाही. आणि मग दाराकडे बघते दहा खाल्ला हुआ. हा म्हणजे हिने नाही खाल्लं ह्याने खाल्लं. धावत गेली, धावत गेली आणि त्याला मारायला सुरुवात. मारायला गेली तर तू काही तसा मिळतोय काय? तिथं आहे आणि तिथं नाही, तिथं आहे आणि तिथं नाही, तिथं आहे तिथं नाही, काही पत्ता नाही, काय करावं? आणि असं प्रत्येक करता सगळी करते माताकडे फिरवली. एवढ्या तिथं नवरा आला, नवरा आला ते म्हणजे कृष्णाला काय मारतो? तो आला तिला संभावायला. ती ये दिला याने माया फिरवली, तिला नंद केली आणि त्या तिच्या नवऱ्याच्या ठिकाणी तिला कृष्ण दिसायला लागला. आणि कृष्ण त्याने काय केलं? त्या कृष्णाचा म्हणजे नवरा कृष्णाचा हात हातात दिला आणि हात पडून तो कृष्ण समजून त्या पत्नीने त्या पतीला एवढा मारला आणि ताकद त्या म्हातारीला अशी दिली सुजेपर्यंत मारला. आणि तो मारल्यानंतर तो म्हणतो काय मारतेस मला? सगळं जग जमा झालं, गावातली मंडळी जमा झाली. चाल म्हणजे तुझ्या आईकडे जाऊन जातो. आता त्याची आई कधी सोडला दिली? मग तिला जायचं होतं कोणाच्या आईकडे? कृष्णाच्या आईकडे. तसाच झाला गावातली सगळी मुलं. आणि मग काय म्हणतो आई यशोदा म्हणतो यशोदा आई माई मला कडेवर घे ना. का तुला तुझ्या आरती मला कडेवर घ्यायला सांगतोस? त्या आरती तू काहीतरी भांडवल घेस, तू नक्की काहीतरी भांडवल घेतला कडेवर. बाहेर आले ते जत्रा आलीच. ही जत्रा आल्याबरोबर हे म्हणले काय कृष्ण काय रे? नाही म्हणला मी तुझ्या घरात नाही बघितलंस ना, मी काय गेलो कुठे? मी कशाला गेलो? मी म्हणले नाही केले. ते म्हणले आल्याबरोबर त्या म्हातारीवरची माया काढली. तेव्हा ती बघते यशोदेच्या कडेवर कृष्ण आहे, माझ्या हातात कोण आहे? माझ्या हातामध्ये हा म्हातारा. ते म्हणले तू आता बोलूच नको. आता म्हातारा पण देवलाच नाही आणि कोतारा पण देवलाच नाही. हे आंगण लाल झाले, सुजून लाल केले. काय म्हणले देवा? सकळ देवा आदि देवा. बस म्हणले देवा आता पुरावा देणार नाही. काय म्हणले करावं तुझ्या या पुरावा, तुझ्या या कौतुकाला, तुझ्या या लिलेला काय करावं? आणि मग सगळ्या नगरजनाने सरवलं सांगत नाही. काय सांगावं? म्हणले यशोदे आई आता आम्ही काय सांगतोय सगळ्या गौडणी गोकुळच्या? काय सांगतोय? यशोदे कृष्णाला सांगावे Oh,
आम्ही करतो निघून जातो म्हणले, ते म्हणले ठीक आहे काहीतरी पर्याय काढतो, ते पर्याय काढला यशोदे मध्ये, बाकी काय सांगत पर्याय काढला, ते म्हणले काय कृष्णा, ते म्हणले रे, ते म्हणले का, ते म्हणले सांगतोय, ते म्हणले आजपासून तू गावात तुला शिक्षा, जसं आता मुलांना शाळेत पाठवतात तसं, ते म्हणले त्यावेळेची पोराणी खटळपणा करायला जेवढे असतील तेवढे गुलाम शिकायचे, जा म्हणले आपल्या नवलक्ष घरी आहे त्या सगळ्या घेऊन जा, ते म्हणले कुठे, ते म्हणले गुरा सीधा गुरा सांभाळायला तुला गावात ठेवून, ते म्हणले लय गुरु, ते म्हणले मी एकटा जाणार नाही, मी काही एकटा जाणार, राणामध्ये सुरुवात झाली होत आईला, ते म्हणले दाखव मी आई मी जातो राणामध्ये गाई चारायला जातो, पण गाई चारायला जाण्या करता तसा जाणार, ते म्हणले कसा जातशी, यशोदे घराकडे चाल मला जीवू घाल, साध्या घराची कोणी राणी मला पुरण कोणी करमदे मोठी, नाही आडवीत गुलासाठी मला जीवू घाल, यशोदे घराकडे चाल। पूर्वीच्या काळामध्ये गुळ खाण्याची पद्धत होती, गुळ दोन तो गुळ कुणाला खायला काय, आता ठीक आहे त्याचं नाव घेण्याचा काही प्रश्नच नाही, त्या मुलाला भरण्या भरलेल्या आहेत घरामध्ये, पण पूर्वीच्या काळामध्ये लहान मुलाला समजायचं म्हणजे पितळेच्या डब्यामध्ये पातळ झालेला काळा कुळकुळीत गुळ आईने असं पोट भरायचं आणि इथं लावायचं, ढुंगाला एक लंगोटी, अंगामध्ये एक कासोटी उघड अंग, आणि मग ते चोळी दाखवीत असं चाटीत तो सुटला म्हणून सगळ्या मुलांना दाखवितो, माझ्या आईने गुळ दिला, माझ्या आईने जेवढ्याने गुळ खाल्ला ती मनाच्या सारखी लवकर मरायची नाही, आलं का लक्षात, जे गुळ खाणे म्हणजे पुरुषाचा शीर भरणे, म्हणून त्या गुळामध्ये ताकद आहे, त्याला तहान लागणार नाही, सुधा नाही, तृष्णा नाही, आपण आळा पाहुणा आला तर पहिलं काय देतो, गुळ आणि पाणी देतो ना, त्याच्यामध्ये तत्व आहे, आता ज्या ह्याच्यात नाही, ते गुळ म्हणला मागणार नाही, पण पुरण पोळी मला पाहिजे न
नाही आम्ही तुझ्यासाठी मला जीव घाल प्रसंगानुसार बाकी सगळं आपण शिल्लक ठेवू ते काही संपणार नाही कारणापुरतं सांगू भगवान श्रीकृष्ण गेला कुठे गाई राखण्याला यमुनेच्या तिरी काल पाहिलारी काय सुद्धा आणि त्या गाई प्रत्येकाची हे असायची मुलासा मारायची देवानी हा मुंडा बासरी वाजवली फुलगिरी वृंदावणी सांगायला वेळ नाही फार मोठा प्रसंग आहे इंद्राला सुद्धा ते पाहणार इंद्राने पाऊस पाडला आणि त्या इंद्राची पूजा त्याची बंद केली इंद्राची पूजा बंद करा गोवर्धनावर लवकर चला गवड्यांचे गाई गवड्यांचे घर आणि देव आमचा गोवर्धन ते म्हणाले त्याची पूजा केली इंद्राला राग आला पाऊस पाडला वगैरे वगैरे अनेक प्रसंग आहे आणि या प्रसंगामध्ये हे सगळं सोसून तिकडे एक दिवस ब्रह्मदेवाने सगळी पुरा दिली तूही नटला नटवेश नटला सिंह पण नटवेश नटल्यानंतर हे म्हणले आता हे सगळे प्रकार झाले मला आपण केल्याला सुरुवात आणि केल्याला सुरुवात केल्यानंतर पहिला चेंडू पोरांचा आवडता विषय काय त्या काळामध्ये पण चेंडू आताच्या पण चेंडू पण आताच्या चेंडू मध्ये आणि त्यावेळेच्या चेंडू मध्ये काय फरक आहे चेंडू फली चालू झाली आताचा तो क्रिकेट चालू आहे लक्षात घ्या हा चेंडू फली चालला चेंडू त्यांनी मारला कारण तो दोन कांद धरतो एक कारण संभव एक कारण असंभव या दोन गोष्टी आहे चेंडू मारला कालिया मारण्याकरता चेंडू उडाला कुठे आता गेल्यानंतर चेंडू बरोबर उडी मारली गेला कुठे जिथे कालिया होता तिथे आणि मग देवाला जास्त किंवा देवाचा जास्त आवडता तो पिंड्या ते गेल्या धुवर उडी तुम्ही उडी अरे म्हणजे पिंड्या उडाला आल्यानंतर ते सगळं त्या त्याच्या नाकामध्ये व्यसन चालले आजपासून हा विषय सोडायचा इथून पाताळात जायचं आणि तेव्हापासून ते गाई गुळाला पिण्यासाठी करायचं विष टाकायचं त्याच्यामध्ये गाई गुळाला दगा फटका व्हायचा अशा प्रकारे एकच नाही मग घेणार असं काय काय खेळायचं चेंडू झाला लगोऱ्या झाल्या
सोंगट्या झाल्या, सालीपाट झाला, सगळं काही झालं, पारंभ्या पारंभ्या झाल्या, हे सगळं खेळताना म्हणजे आता मैदानी खेळ. काय मैदानी खेळ? आबाबा आणि मग हुतू खेळायला सुरुवात झाली. आता हुतू खेळताना सुद्धा विचित्र कसं नाही, काय 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 खेळाचं वर्णन करावं करायला तेवढं आपण तू कती बघ मोरा खेळ प्रसंगाचं वर्णन मोठं आहे पण त्याला मला सोडलं किंवा खेळ खेळ त्याला देवा आता झाले आता वेळ बारा वाजले परती आला सिदोऱ्या विठोबा खडकी सोडीनंतर ते शिदोरीचा प्रसंग बघितला. वा 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 एकदा त्याने बघितलं आणि वरच्या मंडळीला तोंडाला पाणी सुटलं. हे म्हणले अरे चला म्हणजे मृत्यूलोकामध्ये म्हणजे काळा चाललाय आणि तो भगवान परमात्मा देतोय प्रेम सुख देई प्रेम सुख देई आणि प्रेमाविन नाही. जायचं कसं आपल्याला लाज वाटते. आपण वैकुंठामध्ये गेलो ना वाट चुकलो ना आपण आणि त्याच्यामुळे आता जायचा अधिकार आपल्याला नाही पण आपण काय करू उत्तर होऊ दे कुठे म्हणजे काल्याची बरोबर तिथले जे काला खाण्याकरता जे धावत आले ना हा घाबरला किती घाबरला त्यांना शिवण द्यायला लागला विठ्ठला आताही मोठं वर्णन आहे आपल्या तिकडे जायचं नाही आणि मग काय विचारता आता इथं हा काला ते म्हणले याची काय गरज आहे त्याच
हिस्ट्री खरी काय आहे, ही ज्ञानबाची भेट आहे, तुम्हाला कळणार नाही त्यावेळेला काळा कसा होता आणि आता हे काय तुम्ही आणलंय, तर ज्ञाने केलं तेच आम्ही करतो. काय केलंय याच्यामध्ये जो काला आहे त्यामध्ये काला आणि देखील इथं सगळं अभेद आहे. इथं आहे ना ते अभेद आहे आणि भूत हे शिंक आहे, हे शिंक आहे आणि या शिंक्याचा पुनर्जन्म नाही, या दगडा मडक्याला पुनर्जन्म नाही, या मातीला पुनर्जन्म नाही, तिचं जन्म मरण संपलं, एकदा फुटलं तर तिचं सगळं लुटलं. तर ही हे प्रेमाचं प्रतीक आहे. त्याच्यात असणारा जो लाई आहे, ही लाई पीत भाजून केली लाई, पुन्हा जन्म मरण असं वैराग्याचं भक्तीचं आणि भक्तिप्रेमाचं हे स्वरूप, त्याचं वर्णन करायला फार वेळ लागेल आणि म्हणून इथे बांधलेलं आहे. मग देवाने हे भक्तीचं प्रतीक कसं साकार केलं, तर त्रिगुणाच्या खेलशी ठाई रे, कुणाच्या त्रिगुणाच्या खेलशी ठाई रे, त्या तीन गुणामध्ये त्याला खेळला. तुमचं नाताचे पाहुणे मारता ते कसे तीन वेळा मारता का नाही, राम कृष्ण हरी तीन पाहुणे मारतो म्हणजे त्रिगुण, त्या त्रिगुण भावातीतम त्रिगुण रहितम सद्गुरु उत्तम. आणि म्हणून हे शिंक बोलताना तिघांच्या वर चढला आणि नंतर त्याने शिंके बोलत ज्ञानेश्वर आणि मग भगवान परमात्मा त्रिगुणाच्या वर सोडा त्याने खऱ्या अर्थाने मर्म होणं शरी तोरी Oh,
चरणाकडे आपलं पहिला आणि तिसरा सिद्ध ठेवला होता. आता तो काला तिसऱ्या चरणाने सिद्ध होईल. कसा खायचा अभंगाचं तिसरं चरण. आपण पुट्यासारखे खात नाही. सिद्धांत आणि दृष्टांत मांडत नाही. कारण आपल्याला पुढे काम आहे, पुढे वेळ प्रसंग सगळे हे आहे. वेळेचं भान आवश्यक आहे. म्हणून तो सिद्धांत आणि दृष्टांत दोन्ही मांडत नाही. पण हा काळाचा प्रसाद एकट्याने खाऊ नये. एकमेका देऊ आणि सुखे घालू. आपण आपलं काम नाही. आणि म्हणून हे काला त्याने कुठे केला तर हे सगळ्या कीर्तनकारांनी सांगितलं, सगळ्या जगाने सांगितलं. हे वाळवंट या तालुक्याला चांगलं मिळालं आणि या वाळवंटामध्ये जो आनंद उपभोगला तुका म्हणे वाळवंट. ज्यावेळेला पहिल्या प्रसंगामध्ये आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं कुठल्याही कार्यकर्ता आम्ही देत नाही. पण यावेळेला या कार्यकर्ता तुमची योजना आमची संपूर्ण परिक्रमा ऐकून घेतली आणि सन्माननीय वसंतरावजी ओसवाळ यांनी सांगितलं हे पठाण या कार्यक्रमाकरता तुम्हाला 8 दिवस आम्ही दिलं असं त्यावेळेला स्पष्ट सांगितलं आणि या कार्यक्रमाची निर्मिती झाली. दुसरा आमदार साहेब